आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। आमदार उदय सामंत यांच्यावर काल रात्री झालेल्या हल्ल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध नोंदवला आहे। तसेच या हल्ल्या प्रकरणी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे। गाडीवर दगड मारून पळून जाणं ही मर्दमुखी नाही, कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे काम पोलिसांचं आहे। पोलीस हल्लेखोरांवर कारवाई करतील, मी पोलिसांशी बोलणार आहे। सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे। कोणी भडकाऊ भाषण करून चितावणी देण्याचं काम करत असेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे। शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत काल पुण्यात होते। तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज येथे सामंत यांची गाडी थांबली। त्यावेळी काही हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला, त्यांची गाडी फोडली, पण सुदैवाने या हल्ल्यातून सावंत थोडक्यात बचावले। मी पोलीस ऐका, याच्यामध्ये गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही आहे। कायदा सुव्यवस्थेचं पालन करायचं काम सरकारचं।